जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधि भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल। नवी मुंबई बेलापूर समुद्राजवळील बौद्ध लेल्या तोडण्यात येत आहे। सिडकोनी ही कारवाई करण्यासाठी अतिक्रमण आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फाटा आणलेला आहे। याला विरोध वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाराम पाटील हे करत आहेत। त्या ठिकाणी ठाम मांडून लेण्यांपुढे बसलेले आहेत। आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल। या अशोक सम्राट कालीन ह्या लेण्या आज तोडताना या ठिकाणी सिडकोचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आलेले आहेत आणि यांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते तसेच राजाराम पाटील यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत चर्चा केलेली आहे आणि आपण तोडण्यापासून आपण सर्वांनी पुढे यायचं आहे आणि एकत्र जमायचं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। पहा, सरकारी पत्र द्या, शिडकोचं द्या, शिडकोचं पत्र द्या। आपल्याला माहित आहे, चालू आहे ना ते? चालू आहे, चालू राहू दे, चालू राहू दे। बघा इथे हे आपलं हे चालू असताना दाखवतोय, लेण्या तोडायला आलेले आहेत शिडकोचे लोक। आणि आताच मी मगाशी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगून आलो की अशा प्रकारची कारवाई कधी होऊ शकते, जशी राजग्रहावर झाली अशा प्रकारची कारवाई करत असतील सरकार करत असेल। आम्ही मुख्यमंत्र्यांना पण आपण सांगितलं आहे की तुम्ही अशी कारवाई करू नका। पुरातत्व विभागाचा विषय आम्ही पत्र दिले आहे, वकिलांकडून नोटीस पण दिलेली आहे। जे जे लोकशाहीने आहे ते केलेलं आहे। तुम्हाला लिहून द्या, तुम्ही पत्र दाखवा ना, लिहून दिलं तर पत्र दाखवा, असं मोबाईल मधून नाही ऑर्डर दाखवा, असं नाही चालणार। हे काय कोरफेड नाही, ही 2000 वर्षांची हिस्ट्री आहे। सगळ्यांनी बघा, दम बांधवांनी इथे लेणी तोडण्याचं काम चाललंय। परवा राजग्रहावर हल्ला झाला, इथे पुन्हा आता हे लेणी तोडायला अधिकार आलेत। सरकारी वेळ संपलेली आहे, 5:30 वाजून गेलेले आहेत, 6 वाजता करतायत, 6 नंतर करतायत।